नेमकं ज्यावेळी ती पूरस्थिती उद्भवली होती त्यावेळी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय झालं होतं त्यावेळी। त्यावेळी रविवारी आम्हाला काय माहिती दिली नाही पुराची पुरी शासनाने, आणि ज्यावेळी आम्ही रविवारी बाजार वगैरे करून आल्यानंतर रात्रीमध्येच अशी की शासनाने म्हणा पंचायती म्हणे ह्यांनी काहीच माहितीपूर्व दिली नाही। आम्ही पंचशीलनगर साठेनगर आणि साखरवाडी हा पूर्ण आम्ही नदीच्या पात्रामध्येच आहे, आणि नदीच्या पात्रात असल्यामुळं आम्हाला कल्पना दिल्या नसल्यामुळं आम्ही गाफील राहिलो। आणि रात्रीचं पाणी चढायला लागलं, पाणी चढत असताना लोकं काही लोक आहे अशा अवस्थेत कपडे बिपडे आहे असे सगळे न काय अंगावल्या कपड्यानिशी बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर आम्ही काही एका 20-25 लोक 25 लोक अडकलो, आणि जी म्हातारी वगैरे वयस्कर लोकं लहान बाळं ते आम्ही बाहेर काढले। बाहेर काढल्यानंतर जी परिस्थिती भयानक असं पाणी वाढू लागलं की सोमवारी सकाळी जवळजवळ 10-12 वाजता आमच्या पूर्ण वेडा पंचशीलनगर साठेनगरला वेडा घातला। त्या वेड्यामध्ये जे आम्ही अडकलो होतो त्यावेळी आम्ही शासनाला कल्पना देऊन सुद्धा आम्हाला त्या बोटी ते यंत्रणा शासनाकडून जे अपेक्षित बचाव कार्य होतं ते होताना दिसतंय का? अजिबात झालं दिसलं नाही। त्यावेळी अशी झाली परिस्थिती की जवळजवळ आमच्या घरातनं पूर्ण पाणी आलं। पाणी आल्यानंतर आम्हाला यंत्रणा आम्ही बाहेर सांगून सुद्धा त्यांनी म्हणजे बोटे बिटे पाठवले नाहीत, आणि भयंकर म्हणजे अशी अवस्था होती की आता मी स्वतः डोळ्याने पाहिले की सगळी जी घरं आहेत ना पंचशीलनगर साठेमधले पूर्ण घरं पाण्यामध्ये बुडलेली आहेत। मी शेवटच्या 3 दिवसानं बाहेर आम्ही एक बोट आल्यानंतर आणि एक पेशंट जे पेशंट होतं ती सिरियस असल्यामुळे त्या पेशंटला आम्ही घेऊन आलो। नंतर मग आम्हाला दुसऱ्या बोटीतनं पाठवतो म्हणलं तरी बोट काही आली नाही, एकच बोट होती। हे बोट फक्त भिलवडी गावातली म्हणजे जे अडचणीत असेल त्याला कोणीही त्यांनी हे केलं नाही, बाहेर काढले नाही। परत ज्या आमच्या कार्यकर्त्याने दुसरी बोट पाठवली ती जाणून बुजूनसुद्धा केलं आणले नाही। शेवटी बाळासाहेब कदम आले तर आणि त्या बाळासाहेब कदमाने ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांना सांगितले की एक एनडीआरएफची फोर्स पाठवावी लागते, त्यावेळी एनडीआरएफची फोर्स तिथे आल्यानंतर मग ती काढायला सुरुवात झाली। आणि परत नंतर एकच बोट असल्यामुळं त्या बोटीमधून लोक काही गावात येऊ शकत नव्हते। ओके, धन्यवाद। काय पूरग्रस्त महिला देखील आपल्यासोबत आहेत, तर नेमकं मावशी त्या दिवशी झालं काय होतं? हे बघा, पाणी यायला आले चारी बाजून, आम्ही दलित वस्ती अगदी डबऱ्यात आहे, पाण्यामध्ये आहे। वर्षाला जरी पूर आला तर आमची हान होत्या, भिंती पडत्या, सगळं आमचं उद्ध्वस्त होतं या। त्यामुळं आम्हाला नाही ही आर्थिक मदत न देता पुनर्वसन ते आमच्या दलित समाजापुरतं तर करावी एवढी विनंती आहे बघा तुम्हाला। काय तुमची शासनाकडून नेमकी अपेक्षा काय आहे? शासनाकडून अपेक्षा आहे आमचं पुनर्वसन व्हावं बघा। वर्ष घर पडायचं, भिंती ढासळायचं, धुळीधान घरातल्या वस्तू व्हायच्या, त्याच्या जर वेळेस तुम्ही आर्थिक मदत देणार भरपूर काय देणार, पण जेवढी हान झाल्या तितकं आम्हाला मिळणार, त्यापेक्षा पुनर्वसन केलं तर काय हरकत आहे, एवढी विनंती आहे तुमच्या पुढं। जे आता पाणी आले त्या पाण्यामध्ये आता जे जो संसार होता तो संसार पूर्ण कायमस्वरूपी उद्ध्वस्त होऊन जातो। आणि ज्यावेळी तुम्ही ती आम्ही ज्यावेळी चटणी केलेला चटणी वाहून जाते, त्यावेळी आता जी काय देतात मदत ती सुद्धा आम्हाला नको वाटते, पण आपला संसार उद्ध्वस्त झाला आहे। त्या संसार उद्ध्वस्त म्हणून आम्ही पुनर्वसनाची मागणी करतो 5व्या मैलावरती। आता सध्या जी ज्यावेळी आम्ही पुरातनं बाहेर निघलो त्यावेळी हा या कपड्याच्या स्थितीवर आम्ही इकडे आलो, आणि ह्या इकडं नियोजन एवढं शासनाचं काहीसुद्धा शासनाने काही केलं नाही की बाबा यांत्रिक बोटी पाठवून आम्हाला बाहेर काढावं। ज्यावेळी बाळासाहेब कदम ज्यावेळी आले त्यांनी जे विचारपूस केले त्यांनी लगेच आपल्या शाळेमध्ये त्यांनी व्यवस्था पूर्ण शासनाची व्यवस्था कशा पद्धतीने त्यांनी दिली, कुणाला लहान मुलांचा दूध हे म्हणा संपूर्ण त्यांनी हे केली आत्ता व्यवस्था। आता जवळजवळ 5 दिवस त्यांच्याच शाळेमध्ये आम्हाला जी मदत मिळत्या त्या मदतीवरच आम्ही आता चांगल्या पद्धतीनं ते हे करतो। आता इथून पुढं आम्हाला 5व्या मैलावरती त्यांनी पुनर्वसन करावी हीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला आमच्याकडे अपेक्षा होती की आपल्या इथून खासदार वगैरे आले होते, ते खासदार म्हणा आमदार म्हणा कोणी आले नाही। ज्यावेळी बाळासाहेब स्वतः पाण्यामध्ये जाऊन
गावातली विचारपूस केली आमच्या आमच्या पनशील साठे नगरमध्ये पूर्ण त्यांनी आदल्या दिवशी सांगून काही व्यवस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने केली. परंतु आता पालकमंत्री म्हणा मुख्यमंत्री ह्यांनी इथं आजपर्यंत पाऊलसुद्धा ठेवला नव्हता की बाबा काही विचारपूस करावी, काहीसुद्धा त्यांनी केलेलं नाही. आणि सध्या आमची ती वाईट परिस्थिती आहे, ह्याच्यातून आम्हाला खरोखरच पाचव्या महिलावरती पुनर्वसन करावी हीच माझी अपेक्षा आहे. संसार उद्ध्वस्त झाला, जर वेळेस तेवढी आर्थिक मदत देणार, जर वर्षी आमची घटना घडणार त्यापेक्षा पुनर्वसन करावी एवढी विनंती आहे बघा. आमची काय नाही, आम्हाला पुनर्वसन पाहिजे. आम्ही एवढ्या नकाबोटांनी संसार केला हाय का काय आमचं सांगा. आम्हाला इथं मस्त तुम्ही खायला प्यायला देताय सा, तिथं कुठला मंत्री आला नाही, कोण आमदार आला नाही, काय नाही. आणि ज्या वेळेस मतदान असतं त्यावेळेस हजार वेळा आमच्या पाया पडायला येतात. आता एक तरी आलाय का इथं, तुम्हाला आम्ही ही करून देतो ना तर ती करू. आम्ही आपलं खातोय, जीव जगवायचा म्हणून खातोय. अक्षरशः म्हणजे सगळ्या महिला इकत्या म्हणजे आतल्यात मनातल्या मनात त्यांना ही वाटतंय, पण ते आम्ही दावण झालोय कुणाला काय. हाय असं आम्ही टाकलंय, नुसती एक भाकरी केलेली ती सुद्धी डब्बा सुद्धी चटणी मीठ सगळं पीठ सगळं त्याच्यात पाणी पाणी झालेलं आहे, कुणाचं काही सुद्धी नाही. मुलांनी आम्हाला हाय असं अंगवल्या कपड्यावरून काढलंय बाहेर रात्री 11 वाजता. म्हणजे तिथल्या स्थानिक मुलांनीच बाहेर काढलं? होय, सगळ्यांनी. मुलं म्हणली काही सुद्धी घ्यायचं नाही काय नाही, तुमचा जीव महत्वाचा आहे, सगळ्यांनी बाहेर निघा म्हणून. सगळी जनावरं शेळ्या मेंढ्या शासनाकडून काय मागणी आहे? काय नाही, आम्हाला पुरणवसन पाहिजे. जसं आता विठ्ठल नगरला दिलंय, अंकलकोपला दिलंय, तसं आम्हाला पाहिजे. आम्ही काही मोठं म्हणत नाही, तुम्ही आम्हाला बिल्डिंग बांधून द्या नंतर बंगला बांधून द्या, संडास बाथरूम एक हॉल किचन बस झालं, एवढं तर आम्हाला पाहिजेच. चालेल, हे जी तर अवस्था किती बेकार. आम्ही किती आता महिनाभर आमचं काय हो, 10,000 5,000 त्याच्यात काय होणार आहे, सगळा संसार उभा राहणार आहे एवढा नकाबोटाने केल्याला. आमची तर चार जणांवर होती तुमची सांगा, तुम्ही जनावरांचं सांगा डायरेक्ट बोला. आम्ही ज्यावेळी घरातनं बाहेर पडलो त्यावेळी आमच्या घरात गळ्याबरोबर पाणी होतं, वर तुळीवर सगळी वस्तू ठेवलेले पूर्ण वाहून गेले. त्या 4 जनावर होती आमची, ती सुद्धा वाहून गेली ती. आता ती मला तिथं आम्हाला जायची अपेक्षा नाही, परंतु न जाऊन सुद्धा चालणार नाही की बाबांनी एखादं भांडं जरी असलं तरी तेवढं सापडून धुऊन करून ठेवावं एवढीच आमची अपेक्षा आहे. परंतु तिथं कसं झालं आहे की आमच्या चोपडेवाडी गावच्या लोकांनी आम्हाला जास्त मदत केली नाही, परंतु आम्हाला सुखवाडीच्या लोकांनी जास्त मदत केली बाहेर पडण्यासाठी. तुमच्याच गावातल्या लोकांनी मदत केली नाही एवढी, आमच्या घरातल्या मुलाबाळांनी जास्त केली, शेजापाजारांनी. चोपडेवाडीची कोणीही नव्हती, मग आम्ही मदत देऊन तरी काय उपयोग आहे. आता हा या वस्त्रावर बाहेर आले, आता एवढ्या मुलाला घेऊन मी तिथं जाऊन काय करणार, काय सुद्धा नाही. चटणी मीठ पीठ पूर्ण भिजून गेले आणि होऊन गेले थोडक्यात. जनावर हाय अशी जाग्यावर आपली थोडी लांब बांधलेली, लांब म्हणजे कसं चढ होता, कधी पाणी न येत नव्हतं तिथं. तिथं बांधलेली असताना तिथं पाणी त्यांच्या डोक्यावर उपून घेऊन गेले आणि तिथं जनावर मरून बसले. जाग्यावर तुम्हाला इथं अन्न पाण्याची किंवा बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची व्यवस्थित सोय होते का? हो, होते की सगळे सोय केले साहेबांनी. आणि आमच्यातल्या पण अभिजित रांजणे, राहुल कांबळे, प्रशांत कांबळे यांनी भरपूर आम्हाला मदत केली आहे. काय आमच्या चहापासनं पाण्यापासनं सगळी सोय त्यांनी केलेली आहे. म्हणजे आम्ही असं रडू नये, आम्हाला वाईट वाटू नये असं त्यांनी आमच्या चेहऱ्यावरती नुसतं चेहऱ्याकडे बघितलं तरी त्यांच्या मनाला असंही वाटतंय. सगळ्यांची चांगली सोय घेतली, सगळे औषधं डॉक्टर विक्टर सगळ्यांना त्यांनी व्यवस्थित बघितले. इथलं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, पण जे आता हाय हा साहेब ज्या वेळेस आले आमच्या समाजात आले, बुद्धविहारपाशी आले, त्यांनी पाण्याचं बघितलं, बुद्धविहारच्या पाठीमागं जाऊन त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला लोकांना बाहेर काढायचं. मग या तरुण मुलं जे आहेत ना, त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर आणून सगळ्यांना बाहेर रात्रीच्या 10-11 वाजता काढलेला आहे. आणि इथली सोय पण चांगली साहेबांनी केलेली आहे. आणि अभिजित रांजणे, राहुल कांबळे, प्रफुल कांबळे ह्यांनी पण भरपूर काळजी घेतलेली आहे. जे पूरग्रस्ताने प्रभावित झालेले भिलवडी गावात जे पुनर्वसन केंद्र आहे त्याचं जे व्यवस्थापन करणारे दीपक पाटील सर आहेत
त्यांच्याशी आपण बातचीत करूया की नेमकं हे मॅनेजमेंट चालतं कसं इथलं. सर्वप्रथम ब्रह्मनाळमध्ये काल जी बोट दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये बळी गेलेल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींना मी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सगळ्या पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो. इथल्या सगळ्या पुनर्वसनाच्या बाबतीतला जर प्रश्न विचारला तर डॉक्टर विश्वजीत कदम यांनी गेले 5-6 दिवस या ठिकाणी सगळ्या पूरग्रस्तांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 5-6 दिवस आणखी पुरेल एवढा अन्नसाठा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे लोक आजारी पडत आहेत त्यांच्या औषधाची सगळी व्यवस्था भारतीय हॉस्पिटलच्या वतीनं केलेली आहे. आणखी काही गरज लागेल ती गरजसुद्धा पूर्ण करण्याची ते स्वतः जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी ज्या पद्धतीनं 2005 पुरामध्ये आपत्कालीन व्यवस्था पार पाडलेली होती त्यापेक्षा चांगल्या किंबहुना हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल पण एक युवा नायक कसा असावा एक चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर विश्वजीत कदम आहेत. आम्हा सगळ्या तरुण सहकाऱ्यांना आणि त्यांच्या भारतीय विद्यापीठातल्या सगळ्या परिवाराला त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की लोकांना कुठल्याही पद्धतीची कमतरता त्यांना घरात असल्यासारखं वाटलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची सूचना डॉक्टर विश्वजीत कदम यांनी दिलेल्या आहेत. पाटील सर, मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की आम्ही आता पाहतोय की अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, तर लोकांना तुम्ही आव्हान काय करणार जे मदत करू इच्छित आहेत त्यांना? त्या लोकांसुद्धा मनापासून आभार मानलं पाहिजे कारण या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक सामाजिक भावनेतनं जाणीवेतून ही सगळी लोकं आपल्याला मदत करतायत. फक्त मदतीचा ओघ जरा जास्त येतो आहे, अन्नधान्य कुठं नाश होऊ नये यासाठी माझी विनंती आहे की प्रत्येक ठिकाणच्या सेंटरला आपण जर एक कॉल केला आणि त्या ठिकाणी जी गरज आहे ती गरज जर आपण पूर्ण केली तर ती मदत योग्य ठिकाणी पोहोचेल असं मला वाटतं आणि ती मदत योग्य होईल कारण अन्नधान्याची नासाडी करण्यापेक्षा योग्य मदत केली तर निश्चितपणे त्याचा लोकांना फायदा होईल. आपल्यासोबत अजून भिलवडी गावचे माजी सरपंच राहुल कांबळे देखील उपस्थित आहेत, तर मला तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे की नेमका आता इथून पुढे कस लागणार आहे, तर पुनर्वसन कशा पद्धतीचं असावं? एक तर मुळात म्हणजे दरवर्षी भिलवडीला पूर असतो का तर असतो, तर त्या पुराची एक सवय लागली होती पण हा पूर महाभयंकर आहे, भीषण आहे, भयावह आहे. अजून इथं असणाऱ्या लोकांना पण त्यांच्या झालेल्या नुकसानाचा अंदाज आलेला नाही. खरं तर एक प्रपंच उभा करायचं म्हटलं तर 2005 पुरातनं आत्ता कुठंतरी आम्ही उभारी करून आलो होतो. एक घरातली वस्तू घेण्यासाठी एका कुटुंबाला 4-4 वर्षे घालवायला लागतात. या पुरामध्ये संपूर्णपणे प्रपंचाचं साहित्याची तर विल्हेवाट लागलेलीच आहे पण घरांची पडझड ही प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही पडझड आणि ही जी काही नुकसान आहे हे न भरून निघण्यासारखं आहे. आमच्या मनाने जरी या सगळ्या गोष्टीला समोर जाण्याची ताकद केली असेल, आर्थिक परिस्थितीतनं वर येण्याची या गोरगोर गरीब कुटुंबाची स्थिती नाही, परिस्थिती नाही आणि काही नाही. आम्ही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला इथं विश्वजीत कदमांनी राहायची सोय केली, इथं आम्हाला खायची काही सोय केली, पण आता आम्हाला जी पुढची चिंता लागलेली आहे, पुढची 4-4.5 महिने कुणाला रोजगार मिळणार नाही. 4-4.5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथनं गेलेले लोक आत्ताच इथं भरपूर पेशंट आहेत, इथनं गेलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये हलवायला लागणार आहे. आत्ता बरेच पेशंट आहेत की त्यांच्याकडे इथनं पुढे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना औषधाला खर्च करायलासुद्धा पैसा नाही. घरातल्या प्रपंचाचे साहित्य, शैक्षणिक साहित्य अंतरून पांघरून, त्याच्यानंतर जी काही मातीची घरं होती, जुनी घरं होती, या घरांच्या डागडुजा करणं यांच्या पुढच्या डुईला तर शक्य होणार नाही. जे काय करायला लागेल ते सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी करणं गरजेचं आहे. हे मी फार जबाबदारीने बोलते कारण शासन याला समर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. सुरुवातीच्या जर काळामध्ये शासनाने याचा अंदाज दिला असता की पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर ही सगळे जे 100% पूर्वाजित लोक आहेत या गोष्टीला शासन जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं? या गोष्टीला 100% शासन जबाबदार आहे. साखरवाडी, साठेनगर, पंचिलनगर, मौलनगर, वसंतदादानगर याच्यासोबत असणारी गावातली काही जी घरं आहेत 100% पाण्याच्या प्रवाहात आहेत आणि पाण्याच्या प्रेशरमुळं या घरांची प्रचंड नासधूस झालेली आहे. अक्षरशः रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बोटी घराच्या वरनं जात आहेत. आमची एकच विनंती राहील की आमच्या इथून पुढच्या आम्हाला तुम्ही आता 2 मिनटं जेवण नाही दिलं तर चालेल पण आमच्या भविष्याच्या राहण्याची सोय करा आणि आमच्या सगळ्या साहित्याची सोय करा. ही कुटुंब रोजंदारी मजुरी केल्याशिवाय जगू शकत नाहीत आणि इथनं पुढे ह्या गावामध्ये रानातलं पाणी पुढचं 4-5 महिने निघणार नाही, त्यांना रोजगार पण मिळणार नाही, यांची फार वाईट अवस्था होणार आहे आणि या काला याच्यानंतरच्या कालावधीमध्ये शासन तोंडाला पानं पुटल्यासारखं काहीतरी काय देईल त्यानं यातनं या गरीब लोकांचं काही भरून निघणार नाही. यात पाऊल घ्यायचं असेल तर धाडसी आणि ठोस निर्णय
हा शासनाने घ्यावा असं एक आमची अशा अपेक्षा आहे. शेवटची चिंता आम्ही व्यक्त करतो शासनाकडे की तुम्ही करा काहीतरी या गोरगरीब निर्माणासाठी, पुनर्वसन करा तुम्ही आमचं. आमची घरं 100% पाण्यामध्ये आहेत. दर 6 वर्षाने या परिस्थितीला समोर जायला आम्ही तयार नाही. मागच्या 2005-2006 पुरामध्ये आमची परिस्थिती वाईट झाली होती. कसं तर आम्हाला त्यावेळेला पतंगराव कदम साहेबांनी बाहेर काढलं होतं. आता इथनं पुढं आम्हाला इथनं बाहेर निघण्याची फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे आमचं 100% आमच्या सगळ्या घरांचं पुनर्वसन करणं एवढा एकच पर्याय आहे. आणि हा पर्याय केला नाही तर तुम्ही अमानवी विचार करून आम्हाला दुजाभावाची वागणूक देताय असा आग्रह नव्हे आम्हाला खात्री होणार आहे. एवढं मी तुम्हाला या सगळ्या नागरिकांच्या विनंतीने मी सांगतो. दुर्दैवाची बाब म्हणजे जे 100% पूर्वबाधित लोक आहेत तिथं पालकमंत्र्यांनी यायला पाहिजे, विचारलं पाहिजे. तुम्ही काय द्या काय न द्या तुमच्यावर पण ताणतणाव आहे, आम्ही मान्य करतो. पण येऊन एकदा विचारा तरी. तुम्ही तिथंच बसून तुमचे तिथंच निर्णय होणार असतील. जिथं तुम्ही बसला होता तिथं आत्ता पाणी आहे. म्हणजे तुमचं तुम्हालाच नियोजन नाही की तुम्ही कशा पद्धतीनं करताय. ज्याला पोहायला येत नाही तो रिस्क ऑपरेशनला पुढे बसलाय. तुम्ही हे सगळ्या बाजू दुजाभाव बाजूला काढा आणि आमच्या गोरगरिबांना न्याय द्या. एक शासनाकडं आणि सर्व स्वयंसेवी संस्थांना विनंती आहे की जेवणाचा इथं जे काय आहे आम्ही थोडीफार आमची व्यवस्था आहे. औषधाची तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर अंतरून पांघरून स्वयंसार उपयुक्त साहित्य या संदर्भात आम्हाला मदत करा. आणि आमची घरं उभारण्यासाठी काय शक्यतो जमलं तर आम्ही तुमचे उपकार कधीच फेडू शकणार नाही. सदैव आम्ही तुमचे ऋणी राहू. तुम्ही पाहू शकताय की या भिलवडीवासियांच्या अगदी तीव्र भावना आहेत. सुखवाडी म्हणून इथून साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. आणि तुम्ही जर इथे आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की आजूबाजूच्या बऱ्याच गावातील लोकांनी किंवा तरुणांनी प्रशासनाच्या हातबलतेनंतर स्वतः पुढाकार घेऊन स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन लोकांची मदत करण्यासाठी स्वतः त्यांनी धाडसाने पुढे आले. त्यातीलच एक तरुण आपल्यासोबत आहेत. तर नेमकं तुम्ही लोकांची मदत कशाप्रकारे करत होता? ॲक्च्युली सुखवाडी हे माझं गाव. तिथं ॲक्च्युली आता 100% पूर्ण गाव पाण्याखाली आहे. आणि तिथं अशी थोडीच जमीन राहिलेली आहे. तिथं पण पूर्ण पाणी आता गेलेलं आहे ऑलरेडी. जवळजवळ जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी आता सध्या तिथं अशा अवस्था आहे. मात्र शासनाने तुम्ही लोकांना काय मदत करत होता तिथं? लोकांना बाहेर काढण्यासाठी आमच्या म्हणजे शासनाकडून पहिला साहेब ज्यावेळेस होते त्यांच्याकडून आम्हाला यांत्रिक बोट मिळालेले आहे. मग गावातील एकच प्रशिक्षक आहे. म्हणजे त्यांनी पण असंच म्हणजे काही ट्रेनिंग वगैरे त्यांना काही मिळालेलं नाही, तरी पण ते बोट वगैरे ते चालवून त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं त्यांनी जवळजवळ 12-13 तास कंटिन्यू त्यांनी स्वतःहूनच ते मुलांना वगैरे लहान स्त्रियांना वगैरे बाहेर काढण्याचं काम केलं. ज्यावेळेस आमची लोकं म्हणजे महिलांना लहान मुलांना लाईफ किट म्हणजे लाईफ जॅकेट आपण जे काय म्हणतोय त्याची डिमांड करण्यासाठी सेकंडरी स्कूल भिलवडी ते येऊन त्यांना ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस त्यांच्याकडून असं काही पॉझिटिव्ह काही झालं नाही. अवेलेबल नाही, मिळणार नाही असं सांगितलं आणि हे निग्लेक्ट केला विषय. मात्र तेच जर ते ब्रह्मनाळमधील स्त्रियांना ते जर मिळालं असतं किट वापरायला तर ही एवढी मोठी दुर्घटना घडली नसते असं मला वाटते. कारण की त्यांना जर ते लाईफ किट जर मिळालं असतं, लाईफ जॅकेट त्यांनी घातला असते, त्यातले 1-2 जीव तरी वाचले असते निदान. कारण की शासनाकडून जी काही मिळणारी मदत होती यांत्रिक बोट म्हणा किंवा ते लाईफ जॅकेट म्हणा ही तुटपुंजी ठरलेली आहे या आत्ताच्या जे आता तुम्ही म्हणता ही तुटपुंजी ठरले. परंतु आता अजून इथून पुढे देखील रेस्क्यू ऑपरेशन चालू राहणार आहे तर तुमची काय मागणी आहे शासनाकडे? शासनाकडून जे आता एवढा भयंकर असा प्रलय होईल असं त्यांच्याकडून पण काही आलं नव्हतं. त्यामुळे लोक पण असं म्हणजे तळ्यात मळ्यात अशा पद्धतीमध्ये होती. मात्र शासनाकडून जर तसं काही यांत्रिक बोटी म्हणा लाईफ जॅकेट वगैरे हे मिळाले असते तर त्याच्या आपल्याला पर्याय काहीतरी झाला असता ना बाहेर पडण्यासाठी वगैरे असं त्यांच्याकडून एक चांगली मदत मिळायला पाहिजे होती. तशी मिळालेली नाही या वेळेस अशा ही एक मला चांगलं. त्यामुळेच ही ब्रह्मनाळची जी काही दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं ही घडलेली असे. कारण की महिलांना जर हे लाईफ जॅकेट जर घालायला मिळालं असतं, ॲक्च्युली जी यांत्रिक बोट आहे त्यामध्ये एक 25 ते 30 ॲक्च्युली मॅक्झिमम आहे. म्हणजे 13-14 ते 15 अशा स्त्रिया लहान मुलं वगैरे पकडून त्यांनी ते कॅल्क्युलेशन 30 आसपास केलं असेल. मात्र त्या सर्वांना जर हे किट घालायला मिळालं असतं तर ती ही दुर्घटना एवढी मोठी झाली नसती असं मला वाटते. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा.
decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy, मैं यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.